नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे केंद्रीय कर विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ आठ दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती आहे मित्रांनो आपण आजच्या ऑडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलो आहे केंद्रीय कर आयुक्त कार्यालय बेंगळुरू उत्तर आयुक्तालय यांच्यामार्फत ऑफिशियल नोटिफिकेशन केलेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी अर्ज जे आहेत एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेले आहेत आणि नऊ आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे टॅक्स असिस्टंट या पदासाठी आहे एकूण आठ वॅकेन्सी या पदासाठी निघालेली आहे लेवल चारनुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान पेमेंट या ठिकाणी दिलं जाईल शैक्षणिक अर्थ जे आहे बॅचलर डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी डाटा एंट्रीचा तुमचा स्पीड आठ हजार की डिप्रेशन पर हावर या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढील वॅकेन्सी ठिकाणी आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू या पदासाठी एक या पदासाठी निघालेले आहे लेवल चारनुसार तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या पे दरम्यान पेमेंट या ठिकाणी दिलं जाईल बारावी उत्तीर्ण तुम्ही जर असाल या ठिकाणी तुमचं डिटेक्शनचा स्पीड दहा मिनिटाला ऐंशी ओल्ड प पर मिनट या ठिकाणी असेल आणि ट्रान्सक्रिप्शनचा पन्नास मिनिट इंग्रजीमध्ये पासष्ट मिनिट हिंदीमध्ये या ठिकाणी असेल कॉम्प्युटरवरती तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर हवालदार या पदासाठी सात वॅकन्सीच्या ठिकाणी निघालेले आहेत लेवल एक नुसार तुम्हाला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये इतके धर्मावेतन तुम्हाला दिलं जाईल दहावी उत्तीर्ण तुम्ही या पदासाठी या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर फिजिकल स्टँडर्ड देखील या ठिकाणी दिलेले आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता फिमेलसाठी देखील दिलेले आहेत आणि मेलसाठी देखील या ठिकाणी दिलेले आहेत महिला पुरुष दोघंही या पदासाठी अर्ज करू शकता वयमर्यादा जे आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे नऊ आठ दोन हजार चोवीसला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल मी जर रिझर्व कॅटेगरीतून येत असाल तर इजरिलक शिक्षण तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल एस एस टीसाठी पाच वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल आणि इतर देखील कॅन्डिडेटला सवलत या ठिकाणी दिली जाईल तर मित्रांनो ही जी वॅकन्सी आहे स्पोर्ट कोट्यामधून निघालेली आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्पोर्टमध्ये प्रावीण्य या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी खेळांची काही नावे दिलेली आहेत त्यापैकी कुठल्या एका खेळामध्ये तुमच्याकडे प्रावीण्य असणं आवश्यक आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता खूप अशा खेळांची नावे दिलेली आहेत एकूण या ठिकाणी पासष्ट खेळांची नावे आहेत अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने किंवा बाय हँड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता द स्पोर्ट ऑफिसर ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ सेंट्रल ट्रॅक्स बेंगलुरू नॉर्थ कमिशनरेट फिफ्टी नाईन ग्राउंड फ्लोअर एच एम टी भवन या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत पाठवायचे आहेत स्क्रीनवरती ॲड्रेस आपण या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो